Once again, bye bye. Bye bye, yeah. नमस्कार, माझं नाव आहे निखिल. स्वागत आहे तुमचं इंडियन फुटप्रिंट या चॅनल मध्ये. तर आज मी मुरमस इथं आलो आहे आणि हे माझी होस्ट आहे इतका. हॅलो. तर गीता आहे. तर गीता आहे. You speak good. Good? Yeah, you pronounce. Good pronounce. Targitai. This time your pronounce was yeah. Easy, mm-hmm. Easy. Perfect. Perfect. Okay. Okay. Let's go. What are you doing? Возможно, просто экзамен подаст. Ну, наверное, да. Я не знаю. Подгоню его. Но я не понял, когда вернется или когда будет сваливать. Не совсем понял. Okay. Возможно, позже. Let's do. I don't understand. Yeah. Hello. Hello. Не хочешь в магаз с ними сходить? Я даю вам компанию. Честно? Можно нет? Пока-пока. Пока-пока. Аттам я не Итка, супермаркет мы зовем. Купание Итэ. Дупари альто на Итэ. Дупари мы же сагай зальто. तर नंतर मी झोपलो होतो. आत्ता इथे वाजले, तुम्हाला इथला टाईम सांगतो. आता इथे 7:45 वाजतंय. मी आत्ता थोडा वेळ झाला उठलो, तरी 7:00 उठलो मी आत्ता. खूप झोप येत होती मला. 8 इथे आणि आत्ता पण ऊन आहे इथे. बघा, ऊन दिसतंय तुम्हाला. आणि मला इतकाचा जे नवरा आहे ना, तो सांगत होता की इथे फक्त 3 रात्र होते, 2:30 ते 3 फक्त. 12 अंधार होते. अंधार पण नाही होत पूर्ण, थोडं डीम उजेडच राहते. आणि 2:30 म्हणजे दिवस पण उघडते इथे. सकाळ होते 2:30. हवेरी सुपर मार्केट इतका मॅग्नीज. हां, मॅग्नीज. या आय प्रोनाऊन्स राईट? मॅगझिनी. मॅगझिन. मॅगझिन. हा, ओके. या, आय हॅव. इट्स ओके. या, इथलं सुपर मार्केट. इथे तुम्हाला खूप प्रकारचे चॉकलेट मिळून जाईल. इकडे पण चॉकलेट आहे. मला चॉकलेट घ्यायचे होते, पण मला माहीत नाही मी रशियानंतर कुठे जाणार आहे. मी जर घरी जाणार असेल तर मी मॉस्कोवरून चॉकलेट घेईल, पण मला माहीत नाही मी अजून कुठे जाणार आहे, तर त्यामुळे मी घेत नाही आता. इतका काहीतरी घेत आहे. दिस बटर. बटर चीज. ओके. व्हॉट इज दिस? पोतेटो. नो, पोतेटो. व्हीट. व्हीट. पोरिज. हां, व्हीट. ओके. हे गव्हाचं काहीतरी आहे. आणि काल मी ज्यूस घेतलं होतं, ते ज्यूस आहे इथे. ओके. आणि ते ज्यूस खूप स्वस्त आहे यार, 60 पूर्ण ते 1 मिळतं ते ज्यूस. ओके, आमचं घेणं झालेलं आहे. आता आम्ही घरी जातो. थंडी लागते मला इथे. इतकाला तेवढी इंग्लिश येत नाही, पण तिच्या नवऱ्याला इंग्लिश येते. I translate in home. Yeah, thank you. Murmansk is kharasho. Yeah. Yeah. Very good. Very good. Je majyasobat aaj sakali jhalo na, te 4-5 police officer yeun hote train javar. Tasat ek explorer raja hai, tyachyasobat pan jhalela. Mi tyache video baghitle aalyanantar ghari, mhanje yancha flat var aalyanantar baghitle mi. तर त्याच्यासोबत पण तसंच झालं. आणि तो पण यांच्याचकडे थांबला होता. एक्सप्लोर राजा हिंदीचे चॅनल आहे, तर तो पण यांच्याकडे थांबला होता. दोस्तो, पासून मी नाही सांगितलं.
сначала позвонила, потом я постучала рукой. А я слышу уже вибрацию. Потом я постучала ногой. С Маша. Маша, окей. Что там? Нихил. Ники. Никил. 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 Окей. I'm speaking English, but very, very, very bad. Yeah, I understand Russian feeling. It's normal in Russia. It's your Masha is your friend? Masha, our friend. Okay. Our? Our. Rattai tivazle, pawne nao. Ani ikra baga, divas asun jaiko se. आणि आता मी आणि इतका जी फ्रेंड आहे माशा आता आम्ही लुडो खेळणार आहे. तर एक मिनिट मला फोटो काढू द्या. ओके तर आम्ही आता लुडो खेळणार आहे. ओके या स्पासिबा बलसोय बलशोय शोय शोय या रे स्पासिबा बलशोय Спасибо большое. Yes. Yeah. Ah, Ninja Rosie, bye-bye. Bye-bye, yeah. Маша? Маша? Да. Маша. Yes. Yeah, Маша, да, yes. Yes, I am Маша. Hey, I'm your friend, right? Маша. Okay. Арнуте, арнуте. Арнуте, арнуте. जुनं गाणं लावलेलं आहे राज कपूरचं आणि हे गाणं खूप फेमस आहे रशियामध्ये. राज कपूरचे गाणे आणि मिथुन चक्रवर्तीचे जिम्मी जिम्मी आजा आजा आणि राज कपूरचे खूप फेमस आहे. ते 12 वाजले आणि रात्र दिवसासारखीच आहे ते आणि इंडियामध्ये वाजले असं 2:30 वाजले इंडियामध्ये. तर मी आणि माझे होस्ट आता आम्ही बाहेर जाणार आहे कारण की आज 15 ऑगस्ट आहे. तर मी म्हटलं त्यांना माझ्या इंडियाच्या झेंड्यासोबत मला फोटो काढायचा आहे. तर ते म्हणे ठीक आहे आपण बाहेर जाऊया आणि रात्र तेवढी काही इथं डार्क होत नाही म्हणजे खूप अंधार पडत नाही दिवसासारखंच राहते. तर आता मी आणि माझी होस्ट बाहेर जाणार आहे. I wish India to all India and the citizens a happy independent day. Yeah. And I want to tell you this guy is cool. Hindi Rusi bye bye. Hindi Ruski bye bye. आमच्यासोबत इतका पण येणार आहे. आम्ही तिघ जण बाहेर जाणार आहे. आता हा एक्सपिरियन्स खूप छान होणार आहे. आणि आत्ता वाजले 12:30 आणि इथे बघा तुम्ही रात्र काहीच नाही दिवसासारखीच रात्र आहे. थंडी हा नो डार्कनेस लाईक इट. एवढी थंडी आपल्या हिवाळ्यात असते एवढी थंडी इथे उन्हाळ्यात. आणि माझे होश सांगत होते जर तू 1 महिना आधी आला असता ना तर इथे अंधारच होत नव्हता. आता तरी थोडा अंधार होता पण 1 महिना आधी आला असता तर इथे अंधारच होत नव्हता. यार आत्ता किती वाजून सांगतो 12:40 झाले आणि काहीच अंधार नाही. पूर्ण दिवस हे बघू शकता. हे माझी होस्ट आहे समोरचे. इतका बी केअरफुल या. मला माहित नाही आता कुठे चाललो आम्ही फक्त मला आपल्या झेंड्यासोबत फोटो काढायचा आहे. यार सुपर मार्केट आत्ता पण चालू आहे रात्रभर चालू राहते सुपर मार्केट इथे. हे बघ हे सुपर मार्केट आहे. Prefer for left or right? You say left. Left? Left. यांनी म्हणत होते की इथे आम्ही लेक वर आलो आहे तर यांनी म्हणत होते की 2 रस्ते आहे तर तू कोणता सिलेक्ट करते लेफ्ट और राईट. मी म्हणलं लेफ्ट सिलेक्ट करतो राईट ने आपण इकडे घेऊ. हाय प्रिव्हियस इंडिया प्रिव्हियस हाय हाय. I thought your Russian some of your Russian words that you pronounce sounds very same clear. Like Russian yeah very clear, clear. Yeah. Like हे म्हणता की काही काही रशियाचे शब्द आहे ते तू खूप क्लिअर बोलते जसं काय रशियन असल्यासारखं पण यार खूप कॉम्प्लिकेटेड आहे रशियन लँग्वेज खूप कॉम्प्लिकेटेड आहे. Go in the forest. Yeah. You like? Yeah. We can go highway. Highway. Yeah, yeah. Yes. That way, okay. आता आम्ही जंगलातून जात आहे एक रस्ता इथून. रात्रीचे 1:15 वाजता. ओके.
जंगलातून जायला आवडत आहे इथून. मी म्हटलं जंगलातून जायचं मला. मॉन्युमेंट ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. हां सेकंड वर्ल्ड वॉर मॉन्युमेंट हियर. The monument Alyosha that you saw in video of Raja. He meant that second world war to monument ahi the. Tar tithe tu changle photo kadu shakte. Tar ami tithe jata hai ta. Murmansk is a hero city too. Because it's the northern part of Soviet Union. And the main port. Very important port. Port. For trading? Trading and coal. Coil, okay. And some minerals from Kola Peninsula that you need to move. Murmansk was destroyed almost totally. Totally. No buildings, no several buildings in center of the city. In Murmansk? Yes. You can see it tomorrow. He meant that the World War II मध्ये शहीद झाले ना त्यांची नाव रशिया मध्ये शहराले दिली आहे. जसं मॉस्को मुर्मान्स्क इथे मुर्मान्समध्ये वर्ल्ड वॉर टू झालतं ना तेव्हा इथे पूर्ण बिल्डिंग वगैरे सर्व नष्ट झालत. सर्व काहीच नव्हतं इथे. हॅपी इंडिपेंडेंस डे. भारत माता की जय. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या ना 1971 मध्ये तेव्हा अमेरिका चायना आणि पाकिस्तान आपल्या देशावर वॉर करण्यासाठी आले होते 1971 मध्ये. तर तेव्हा इंदिरा गांधींनी रशियाला हेल्प मागितली. तर या रशियाने त्यावेळेस आपल्या इंडियाला हेल्प केली आणि जे धावून आले होते ना आपल्या भारतावर अमेरिका चायना आणि पाकिस्तान ते पळून गेले नंतर. इथे आता रात्रीचे 2 वाजले आहे आणि इथे लोक पार्टी करतात. इथे ओलं दिसत असेल तुम्हाला इथे इथे. इकडे पाऊस पण येऊन गेला आणि आम्हाला माहीत पण नाही. वर्ल्ड वॉर टू 1941 मध्ये चाललेलं आणि 1945 मध्ये संपलं. म्हणजे 4 वर्ष वर्ल्ड वॉर चालू होतं जर्मनी आणि रशियामध्ये. हे वर्ल्ड वॉर टूचं म्हणजे चित्र आहे. नाही जर्मनीने इथे बॉम्ब टाकला होता तर इथे सर्व डिस्ट्रॉय झालं होतं. एक पण बिल्डिंग राहिली नव्हती. तुम्ही बघू शकता इथे. ओके. Because all the time when Murmansk was bombed, all the time when it was destroyed and constructed again and bombed again, people worked here. Okay. The port worked and the fish goes to soldiers and the train works. Notwithstanding of bombing, of attacks. Дома разрушались, а люди жили в сопках. Yeah, houses was destroyed and people lives in hills in ground like holes. Something like buildings in the ground. Like hobbits. Like hobbits, yeah, of course. Хорошее сравнение. Яр хи сангта ки жава World War 2 to you see especially women because men are fighting. Yeah. So it was all the job was made by women. Okay. It's the center of the city, you'll see it. Murmansk, center of city? Yes, the center. Hey, Murmansk the city center of Dunia Karatla. And it is... During the war and the destroying and she... And smile. Still smiling, yes. People smiling. People smiling because... They say that World War II month, it's all finished. Because it's... Because it's... Because it's smile book month. Potato. Yeah, potato, okay. And the buildings on the back. Yeah, destroy. Totally destroyed. Yeah, totally destroyed, yeah. हे वर्ल्ड वॉर टू मध्ये फायटिंग करत आहे आणि खूप हार्ड टाइम होता यांच्यासाठी. तो जिथे मी आता उभा आहे ना तिथे 1941 आणि 1945 मध्ये सर्व डिस्ट्रॉय झाले होते. म्हणजे मुर्मान्स्क सिटीज नव्हती तेव्हा पूर्ण. हे सर तुम्हाला याच्यात हे दिसत ना टॉवर सारखे, हे म्हणजे लाकडाचे घर आहे आणि जेव्हा ते जर्मनी बॉम्ब टाकत होते ना तेव्हा हे पूर्ण जळत होतं. पूर्ण लाकडाचे घर होते तेव्हा. आता मी या जहाजाजवळ आलो आहे आणि हे जहाज तलावाच्या समोरच आहे. इथे या रात्र इथे रात्रीचे 2:30 वाजले आणि रात्रीत रात्र तुम्ही बघू शकता. इथे अशीच रात्र होते आणि अर्ध्या पाऊण तासाने इथे दिवस पण उजेड राहता. आणि इथे लोक 2:45 तरी इथे पार्टी करताय कारण की यार इथे रात्र होतच नाही. तर लोकांना दिवसासारखीच रात्र आहे इथे. आणि रशिया खूप सुरक्षित आहे. एवढ्या रात्री मुली मुलं फिरतात पण सर्व सुरक्षित आहे. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात होते आपल्याकडे असं कोणी फिरलं असतं तर.
यार मॉस्को मध्ये थोडी रात्र होते जास्त होते इथल्या पेक्षा. इथे फक्त 2.5-3 तास होते, मॉस्को मध्ये 4-4.5 तास होते. तिथे पण यार कोणी झोपत नाही, रात्री वगैरे मुलं मुली फिरत असतात, पार्टी करत असतात, पण पोलिसांचा तेवढा काही त्रास नाही राहत त्यांना. मी मानतो आपल्या इंडियातले पोलीस सुरक्षेसाठी करतात, पण आपले इंडियाचे रूल पण तेवढे कडक नाही यार. इथले रूल खूप कडक आहे म्हणून कोणाची हिंमत नाही होत काही वाईट कृत्य वगैरे करायची. हे तुम्हाला दिसतं, हे सूर्य येत आहे आता. आता रात्रीचे 3:15 झाले यार. आता आम्ही झोपणार आणि इथे आता दिवस निघत आहे. आता इथे वाजले 3:25 झाले असेल आणि इंडियामध्ये 6 वाजत असेल. तर बस यार मी झोपतो आणि थँक्यू सो मच इतका आणि ते स्पासी बबल्स होय यार. तेवढ्या रात्री मला त्यांनी मुरमस दाखवलं. मी फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की मला फोटो काढायचा आहे. मी म्हटलं त्यांना उद्या पण चालेल मला, तर ते म्हणत होते की नाही रात्री जाऊ, तू तुमचा स्वातंत्र्य दिवस आहे तर तू आजच फोटो काढ आणि पोस्ट कर त्याला. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता, इथे इंस्टाग्राम हँडल आलं असेल. तर मला खूप झोप येत आहे, आता मी झोपतो. तर बस यार या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर तुम्हाला माहीतच आहे काय करायचं. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. बस यार एवढंच, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या, सुरक्षित राहा. बाय बाय, गुड नाईट.